सुयश, आज मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. आता आपण स्ट्रॉबेरी नाटक करतोय, सो मला सांग, स्ट्रॉबेरी आणि रोमॅन्स याची तू कशी सांगड घालशील? किंवा रादर आपण त्याला विचारूया, सगळ्या मुलींसाठी हा प्रश्न आहे, तुझा फर्स्ट क्रश? स्ट्रॉबेरी क्रश. नाही नाही, हे उत्तर देऊन एस्केप होता येणार नाही. खरं उत्तर हवंय आम्हाला. अरे खरंच, लोणावळ्याला स्ट्रॉबेरी क्रश मिळतं, चॉकलेट क्रश मिळतं, काजू, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. माहीत नसलेली गोष्ट आपण त्याला विचारणार आहोत. सो आम्हाला तुझा फर्स्ट क्रश सांग. किंवा रादर मी तुला जसा पहिला प्रश्न विचारला, स्ट्रॉबेरी आणि रोमॅन्स याची सांगड. माझं फर्स्ट क्रश शाळेत, मला एक मुलगी आवडायची, पण आई वडिलांनी सांगून ठेवलं होतं की शाळेत असलं काही करायचं नाही, त्यामुळे नक्कीच असं काही झालं नाही तेव्हा. त्यानंतर प्रत्येकालाच वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या मुली आवडत असतात. आपलं वय वाढत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे, ही जी आवडलेली मुलगी होती ती खरं तर तेवढ्याच वेळापुरती होती. पुढे जाऊन आपल्या गरजा, आपल्या जाणीवा, आपला समजूतदारपणा बदलत राहतो. सो मला वाटतं जसं जसं एज वाढत जातं तसं तसं वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या मैत्रिणी आवडायला लागतात आणि त्या सगळ्याच आपल्या आयुष्यात सोबत असतात. सो माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत आहेत. फर्स्ट क्रश असं मी कोणा एकीला बोलणार नाही, कारण सगळ्याच माझ्या लाडक्या आहेत. सगळ्यांवरती इक्वल प्रेम आहे. स्ट्रॉबेरी आणि प्रेमाची सांगड कशी घालशील? मला वाटतंय मी मगाशी म्हटलं तसं की स्ट्रॉबेरीची जी एक मजा आहे की एकच स्ट्रॉबेरी खाऊन आपलं मन कधी भरत नाही, तसंच प्रेमाबाबतीत आहे. एकदाच प्रेमात पडून आपलं मन भरलं आहे असं आपल्याला कधी वाटत नाही, किंवा एकदा प्रेमाचा होकार मिळाला आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीकडनं की तरीसुद्धा मन भरत नाही, आपल्याला पुन्हा पुन्हा तो होकार ऐकायचा असतो, आपल्याला त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायची इच्छा होते. सो हे जे आयुष्य घालवण्याची जी मजा आहे ती मला वाटतं प्रेमाची मजा आहे. आणि स्ट्रॉबेरी खूप सीझनल फ्रूट आहे, स्ट्रॉबेरी काही सीझन्समध्येच येतं. सो मला वाटतं त्या सीझन्सची आणि स्ट्रॉबेरीची पण वेगळी मजा आहे की आपण आतुरतेने वाट पाहत असतो स्ट्रॉबेरीचा सीझन येण्याची, किंवा कुठल्याही फळाच्या, आपल्या आवडत्या फळाच्या सीझनची आपण वाट बघत असतो. तसंच आपण प्रेमात पडण्याचीही वाट बघत असतो, किंवा आपली प्रेमळ व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी आपल्याला वेळ देते ह्याचा आपण एक सतत हे घेत असतो, अंदाज घेत असतो की कधी आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला मिळेल. सो मला वाटतं ती जी सीझनल मजा आहे प्रेमाची, ती आणि स्ट्रॉबेरी आर सिमिलर. आता सुरुचिनी मला प्रश्न विचारला आहे आणि तिने ही जी गुस्ताखी केलेली आहे त्याबद्दल तिला शिक्षा आहे आणि तिच्याकडनं आपण फर्स्ट क्रशचं नाव नक्कीच बाहेर काढूया. सो सुरुची, तुझा फर्स्ट क्रश कोण होता? आहे माझा फर्स्ट क्रश शाहरुख खान होता कायमच. आय थिंक हे प्रत्येक मुलगी हो म्हणेल या गोष्टीला, कारण प्रचंड प्रेमात आहे मी शाहरुख खानच्या. मला असं वाटतं की रोमॅन्स किंग येतो, त्यामुळे कोणी जर रोमॅन्स करावा तर तो फक्त शाहरुख खानने. ओके, आणि मग आत्ता? आत्ता असं कोणी नाही आहे, पण शाहरुख खान जिवंत आहे अजून. ऑफकोर्स शाहरुख खान माझा फर्स्ट क्रश आहे म्हटल्यावर त्याच्यावर विशेष प्रेम आहेच माझं. पण मग शाहरुख खान का नाही आहे तुझा क्रश? आहेच ऑफकोर्स, आणि तो कायमच राहणार आहे. तर मग आत्ताचा कोण आहे, तुझ्या वयाचा, तुझ्या आजूबाजूचा? आत्ताचा कोणीही नाहीये. आत्ता अजूनही मला शाहरुख खान प्रचंड आवडतो. बर, मी मध्ये ऐकलं होतं कोणीतरी सिंगर आहे ज्याच्या तू भयंकर प्रेमात आहेस आणि त्याच सगळ्यांनाच सांग ना कोण आहे तो तुझा लेटेस्ट क्रश. जो मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती आहे की मला अरिजित सिंग प्रचंड आवडतो. मी वेडी आहे, म्हणजे मी त्याचे गाणे ऐकले की मी अजूनच जास्त त्याच्या प्रेमात पडत जाते प्रत्येक वेळेला. सो सुरुचीचा करंट क्रश कोण आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. अरिजित सिंग सारखं तुम्हाला गाता येत असेल तर सुरुची नक्कीच तुमच्या प्रेमात पडेल. नमस्कार, मी सुरुची अडारकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.